नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर मी आत्तापर्यंत जवळपास 8 व्हिडिओ सेंड केलेले होते. आपण सगळ्यांनी ते पाहिलेले. माझी विनंती आहे की जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि काही कॉमेंट्स असतील किंवा त्याच्यामध्ये काही बदल आवश्यक असेल तर तशा पण कॉमेंट्स तुम्ही सेंड करा. त्याचबरोबर जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील, कन्सेप्ट क्लिअर होत असतील, तर तुम्ही निश्चित हे व्हिडिओ दुसऱ्यांनासुद्धा सेंड करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑप्टिक्स हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे असं सांगितलं होतं, कारण नीटच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जवळपास 4 प्रश्न म्हणजे 16 मार्क आपल्याला नीटसाठी हा टॉपिक मिळवून देतो. बोर्डाच्या दृष्टीने जर विचार केला तर जवळपास 8 मार्क आपल्याला या टॉपिकमधून मिळतात. आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक आहे. बोर्डासाठी तो 5 मार्क आला आहे. नीटमध्ये त्याच्यावर 2 प्रश्न पडतात म्हणजे तो जवळपास 8 मार्कासाठी आहे. टॉपिक इतका सोपा आहे की जर आपण सारासार विचार केला तर या टॉपिकमध्ये जवळपास 6 एक्सपेरिमेंट आहेत जे की प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला आहेत. म्हणजे एकूण आपल्याला 15 प्रॅक्टिकल घ्यायचे आहेत, तर त्या 15 पैकी 6 हे एका टॉपिकमध्ये आपल्या प्रॅक्टिकल्स आहेत. आणि प्रॅक्टिकलला आपल्याला माहिती आहे की 30 मार्क आहेत. आपल्याला फक्त एक लाँग एक्सपेरिमेंट करायचा असतो आणि 2 शॉर्ट एक्सपेरिमेंट करायचे असतात. म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा, प्रॅक्टिकलच्या दृष्टीने सुद्धा हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि टोटल जेवढे आपण इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स बघतो त्याच्यामधून करंट कसा फ्लो होतो, त्याला व्होल्टेज कसं सप्लाय केलं जातं, या सगळ्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो समजावून घेऊन परीक्षेमध्ये कसा तो उतरवायचा किंवा त्याच्या बद्दलची चांगली माहिती अगदी शेवटच्या टोकाच्या मुलापर्यंत कळेल, अगदी साधारण जरी विद्यार्थी असेल तर त्यालासुद्धा कळेल, या पद्धतीनं हा टॉपिक मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटी म्हटल्यानंतर आपण लक्षात येतं आपल्या की करंट म्हणजे काय. करंट म्हणजे काय हो? रेट. कशाचा रेट? वाहनाचा रेट आहे का, किंवा एखाद्या गाडीचा रेट आहे का, किंवा माणसाचा रेट आहे का? तर आपल्याला माहिती आहे रेट म्हणजे एखाद्या बिल्डिंगचा रेट असतो. 10 लाखाला बिल्डिंग आहे त्याला आपण रेट म्हणतो. बाजारात गेल्यानंतर एखादी वस्तू, आपण कपडे घ्यायला गेलो तर त्याचा पण रेट ठरलेला असतो. एखादा टॉप घ्यायचा आहे किंवा एखादा शर्ट घ्यायचा आहे तो 1000-1200 असतो. इथं कशाचा रेट? तर इथं रेट आहे की चार्ज कसे फ्लो होतात, किती वेळामध्ये किती चार्जेस फ्लो होतात एखाद्या कंडक्टिंग वायरमधून, त्याला आपण करंट असं म्हणतो. काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नोन ॲज इलेक्ट्रिक करंट. आणि म्हणून आपण या इलेक्ट्रिक करंटला आयनं डिनोट करतो आणि आय बरोबर आपण क्यू अपॉन टी घेतो. म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नोन ॲज इलेक्ट्रिक करंट, इट इज डिनोटेड बाय आय, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. म्हणजे मी काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार. करंट आपल्याला माहीत असलं पाहिजे, EMF आपल्याला माहीत असलं पाहिजे, रेजिस्टन्स आपल्याला माहीत असलं पाहिजे. रेजिस्टन्स म्हणजे काय हो? अपोज करण्याची कपॅसिटी. कंडक्टरची करंटला अपोज करण्याची जी कपॅसिटी आहे त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. आणि त्याच्यावरून कंडक्टर ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स कमी आहे, व्हेरी लो आहे, म्हणून तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. इन्सुलेटर जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये करंटला अपोज करण्याची कपॅसिटी जास्त आहे, म्हणून त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही, म्हणून त्याला आपण इन्सुलेटर असं म्हणतो. आणि सुवाहक पण नाही आणि दुर्वाहक पण नाही, म्हणजे रेजिस्टन्स हे इनबिटवीन आहे, त्याला आपण सेमी कंडक्टर असं म्हणतो. तर हा जो करंटचा कन्सेप्ट आहे तो पाहिल्यानंतर किरचॉफच्या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत 2 लॉज सांगितलेले आहेत.
पहिला लॉ आहे दॅट इज कॉल्ड KCL लॉ. व्हॉट इज मीन बाय KCL? हियर वी हॅव टू सी KCL मीन्स किरचॉफ्स करंट लॉ ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज करंट लॉ ऑर फर्स्ट लॉ ऑर जंक्शन लॉ. व्हॉट इज द स्टेटमेंट? ही कन्सिडर द जंक्शन. जंक्शन म्हणजे बघा, आपलं घर म्हणजे जंक्शन आहे का? तर वडील घरीच येतात, आई बाहेरून घरीच येते, आपण कॉलेजमधून सुद्धा घरीच येतो. म्हणजे घर काय आहे? आपल्या सगळ्यांचं जंक्शन आहे, एकत्र राहण्याचं ठिकाण. इथंसुद्धा जंक्शन म्हणजे काय बा? की करंट त्या ठिकाणी येतो आणि तिथून जातो, त्याला आपण जंक्शन म्हणतो. असा पॉईंट की ज्या ठिकाणी करंट अप्रोच बनवतो आणि ज्या ठिकाणाहून करंट लीव बनवतो, त्याला आपण जंक्शन असं म्हणतो. आणि स्टेटमेंट शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे, अल्जेब्राइक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू झिरो. म्हणजे पहा, आपण आपल्या घरामध्ये एखादा बोर्ड बसवलेला आहे इलेक्ट्रिसिटीचं, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी येते. आपण तिथून कनेक्शन दुसरीकडे ट्यूबला देतो, तिथं करंटचं केलं, म्हणजे ते जे आपलं बोर्ड आहे ते काय आहे? जंक्शन आहे. तिथं करंट येतो आणि तिथून आपल्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटकडं तो करंट जातो, त्याला आपण जंक्शन असतो. इथं काय आहे? अल्जेब्राइक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू झिरो. दिस इज द स्टेटमेंट. हाऊ टू एक्सप्लेन दिस? हियर वी हॅव टू सी, कन्सिडर अ जंक्शन पी. लेट करंट आय वन, आय टू, आय थ्री बी द करंट अप्रोचिंग टुवर्ड्स द जंक्शन पी, अँड आय फोर, आय फाईव्ह, आय सिक्स बी द करंट लिव्हिंग द जंक्शन. बट हियर किरचॉफ स्टेटेड दॅट द करंट अप्रोचिंग इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. हे का सांगितलं असेल? कारण आपल्याला पण माहिती आहे की घरात येणारा पैसा आपण काय करतो? अधिक करत जातो. करंट अप्रोचिंग येणारा ऑलवेज पॉझिटिव्ह, जाणारा ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे करंट जो जाणारा आहे तो काय आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे आय फोर, आय फाईव्ह, आय सिक्स काय झाले? निगेटिव्ह झाले. म्हणून इक्वेशन आपल्याला लिहिता येतं, आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री मायनस आय फोर मायनस आय फाईव्ह मायनस आय सिक्स इज इक्वल टू झिरो. देअरफोर समेशन आय इज इक्वल टू झिरो. हेन्स आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री इज इक्वल टू आय फोर प्लस आय फाईव्ह प्लस आय सिक्स. म्हणजे करंट अप्रोचिंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू करंट लिव्हिंग द जंक्शन. दस मग या करंटच्या लॉमध्ये कोणती गोष्ट कन्झर्व्ड होते? तर आपल्याला करंट तर आपण कन्झर्व्ड म्हणू शकत नाही, पण करंट म्हणजे काय हो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे या फर्स्ट लॉमध्ये कोणती फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ड झाली? चार्ज कन्झर्व्ड झाला. कारण चार्ज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस, दॅट इज द कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणून किरचॉफ्स फर्स्ट लॉ गिव्ज अस द कन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा एम सी क्यू तुम्ही प्रत्येक पुस्तकामध्ये बघणार आहेत. या बीटवर जवळपास 25 एम सी क्यू आहेत. जर तुम्ही कुठलंही पुस्तक काढून बघितलं एम सी क्यूचं, तर तुम्हाला सापडतील हे सगळे. आणि हे सगळे फक्त कन्सेप्ट ओरिएंटेड एम सी क्यू आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हा कन्सेप्ट आपल्याला कळाला तर आपण 25 एम सी क्यू आपण सहज सोडवू शकतो. त्याचप्रमाणे ह्याच्यावर प्रॉब्लेम पण आहेत दोन दोन मार्काचे, ते पण आपण सोडवू शकतो. आणि हे बोर्डामध्ये दोन मार्काला विचारलं जातं. स्टेट अँड एक्सप्लेन किरचॉफ्स करंट लॉ किंवा किरचॉफ्स फर्स्ट लॉ किंवा किरचॉफ्स जंक्शन लॉ. इन दिस वे वी हॅव टू एक्सप्लेन द किरचॉफ्स फर्स्ट लॉ. अगेन वी हॅव टू एक्सप्लेन द किरचॉफ्स सेकंड लॉ, दॅट इज नोन ॲज KVL लॉ, दॅट इज किरचॉफ्स व्होल्टेज लॉ ऑर सेकंड लॉ ऑर सर्किटल लॉ. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ धिस लॉ? बिकॉज द सायंटिस्ट कॅन टेक द इलेक्ट्रिकल सर्किट, and that is the closed electrical circuit consisting of number of cells and resistances, and for that he explained the sum of EMF
अँड प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स इज इक्वल टू झिरो. ऑर द अल्जेब्राइक सम ऑफ EMF टेकन अलॉन्ग अ क्लोज्ड सर्किट इज इक्वल टू अल्जेब्राइक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स इन ईच पार्ट ऑफ द सर्किट. पार्ट म्हणजे एवढा एवढा भाग, लक्षात येत आहे का पा? आणि क्लोज्ड सर्किट म्हणजे पूर्ण सर्किट. काय? अल्जेब्राइक सम ऑफ EMF टेकन अलॉन्ग अ क्लोज्ड सर्किट इज इक्वल टू अल्जेब्राइक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स इन ईच पार्ट ऑफ द सर्किट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम आहे चार चार मार्काचे. मग हा लॉ एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा शास्त्रज्ञांनी साईन कन्व्हेन्शन्स घेतले. काय साईन कन्व्हेन्शन्स आहेत? करंट अप्रोचिंग टुवर्ड्स द जंक्शन. पा, जेव्हा आपण लूप ट्रेस करतो, जर ही लूप करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर करंट आणि EMF दोन्ही काय होतात? निगेटिव्ह होतात. आणि करंटच्या डायरेक्शनमध्ये लूप असेल तर करंट आणि EMF बोथ आर पॉझिटिव्ह. अगेन वी हॅव टू सी, करंट अँड EMF बोथ आर निगेटिव्ह वेन द लूप इज अ ट्रेस्ड इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट. करंट अँड EMF बोथ आर पॉझिटिव्ह वेन द लूप इज अ ट्रेस्ड इन द डायरेक्शन ऑफ करंट. हियर वी हॅव टू सी द क्लोज्ड सर्किट कन्सिस्टिंग ऑफ 5 रेजिस्टन्सेस अँड 2 सेल्स ऑफ EMFs E1 अँड E2 अँड रेजिस्टन्सेस R1, R2, R3, R4 अँड R5. दिस सर्किट कन्सिस्ट ऑफ 3 क्लोज्ड लूप्स, दॅट इज A, B, C, D, E, F, A. टू सी हियर, A, B, C, D, E, F, A. अनदर क्लोज्ड लूप इज A, B, C, F, A. थर्ड क्लोज्ड लूप इज F, C, D, E, F. नाउ अप्लाय द किरचॉफ सेकंड लॉ टू द लूप A, B, C, D, E, F, A. देन हियर वी हॅव टू सी A to B वी गोज अपोजिट टू द करंट, therefore EMF is negative. Again here in the opposite direction of current, therefore product of current and resistance is negative. It is in the direction of current, therefore it is positive. Again it is in the direction of current, therefore this E2 is also positive. Here in the direction of current, therefore product of current and resistance is positive. Here in the opposite direction of current, therefore the product of current and resistance is negative. Hence we have to write summation E is equal plus summation IR is equal to 0. In this case we know that EMF is nothing but energy supplied by the cell to circulate unit charge once around the complete circuit. Therefore in this case the energy is conserved. The Kirchhoff's second law gives us that द एनर्जी कॅन बी कन्झर्व्ड, म्हणजे सर्किटमधून जेव्हा EMFच्या साह्याने करंट फ्लो होत असतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? एनर्जी कन्झर्व्ड होते. तर हा जो कन्सेप्ट आहे याच्यावर जवळपास प्रत्येक पुस्तकामध्ये 25-25 MCQ आहेत. हा कन्सेप्ट कळाला तर ते MCQ तुम्ही सोडवू शकता, याच्यावर जे प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. आणि बोर्डामध्ये जर विचार केला आपण तर हा लॉ 2 मार्काला विचारला जातो, स्टेट अँड एक्सप्लेन किरचॉफ्स सेकंड लॉ, ऑर इट इज कॉल्ड अ सर्क्युटल लॉ. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा व्हिडिओ आपण अशाच पद्धतीने सेंड करणार आहोत, तर आपण हे व्हिडिओ बघत चला. काही अडचण असेल तर तसे कॉमेंट्स तुम्ही मला पाठवा. या ठिकाणी मी आज इथेच थांबते. पुढचा व्हिडिओ आपण नंतर